उपाय मराठी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज पाहणार आहे मसवड हे दक्षिण काशी त्याला म्हणतात, श्री क्षेत्र काळभैरवाचं देवस्थान, काळभैरव आणि माता जोगेश्वरी त्यांना या ठिकाणी मसवडचे श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी असे म्हणतात। दरवर्षी इथे देव दीपावळीला मोठी यात्रा भरते, परंतु यावेळेस यात्रा होणार नाही असं प्रशासनानं सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी मसवड बंद ठेवलं। मसवड बंद ठेवल्यामुळे मग परत प्रशासनाने रथोत्सव करण्यास परवानगी दिली, मात्र फक्त 2 तास। आणि तिथल्या तिथंच म्हणजे रिंगावन पेठेमध्ये जवळच्या जवळ एक 100-200 फूट एवढंच फक्त रथ पुढं जाईल आणि परत मागे आणायचा, अशा प्रकारे रथोत्सवाला परवानगी शासनानं दिली आणि त्याप्रमाणे रथोत्सवाला सुरुवात झाली। मानाप्रमाणे सालकऱ्यांच्या घरी जी मूर्ती होती जे रथामध्ये ठेवायची उत्सव मूर्ती, तिचं पूजन झालेलं आहे। मंदिरामध्ये सुद्धा फार आकर्षक अशी सजावट केलेली होती श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरींना। आणि सालकऱ्यांच्या घरी जी मूर्ती ठेवली होती ती मूर्ती मग रथामध्ये पालखीद्वारे हे आणली जाते। त्या पालखीचं चित्रण मला काय करता आलं नाही, पण मूर्ती जी उत्सव मूर्ती सालकऱ्यांच्या घरी आहे ती उत्सव मूर्ती त्यांनी त्या पालखीतून रथामध्ये आणलेली आहे। आणि रथामध्ये त्या आणल्यानंतर रथ जो आहे तो जे मानाचे ते जे मानाचे जे मानकरी आहेत त्यांनी रथामध्ये ती मूर्ती ठेवलेली आहे। सालकरी आणि सर्व गावकरी यांनी मिळून तो रथ ओढण्यास सुरुवात केली आहे। अशा प्रकारे हा रथ मागे पुढे करण्यात तिथंच जवळच्या जवळ असं ते करण्यात आले आणि प्रचंड अशा गावकरी लोकांनी भंडारा गुलाल खोबरं हे श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या रथावर उधळण केली आहे। गुलालानं ती मसवड नगरी दुमदुमून गेली। अशा प्रकारे हे रथोत्सव हा मोठ्या थाटामध्ये साजरा करण्यात आला आणि तो झाला। त्याला प्रशासनाची सुद्धा साथ होती। कोरोनाच्या ह्या काळामध्ये 3 वर्षानंतर ही यात्रा भरली आणि प्रशासनाच्या कृपेमुळे आज मध्ये रथोत्सव साजरा करण्यात आला। गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने रथोत्सव साजरा केला आणि अशा प्रकारे सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या हा रथाचा जो उत्सव आहे तो 3 वर्षानंतर मोठ्या थाटामाटात झालेला। आणि याला प्रचंड असा पोलीस बंदोबस्त होता, त्याला असं कंप्लीट बॅरिगेट केलं होतं, त्याच्या मध्यभागी कुणी आत येऊ नये, ठराविक लोकच फक्त मध्ये होते आणि बाहेरून सगळ्यांनी गुलाल खोबरं टाकलेलं आहे। एक असा मजेशीर व्हिडिओ ह्यामध्ये एक काढण्यात आलेला होता की एक जण तो मोबाईलमध्ये रथाचं शूटिंग करतोय आणि एक जण गुलाल असं टाकण्यासाठी त्यांना हा असा हात करतो आणि त्यातून त्याचा तो मोबाईल आहे तो डायरेक्ट रथाच्याकडे फेकला गेला जातो, असा एक कॉमेडी व्हिडिओ आला होता। आणि अशा प्रकारे हा रथोत्सव साजरा झालेला आहे। आणि नंतर रथाची रथातून जी मूर्ती आहे ती मूर्ती पुन्हा मंदिरामध्ये उत्सव मूर्ती नेलेली आहे आणि हा रथोत्सव संपन्न झालेला आहे। सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या हा रथोत्सवाला सर्व भाविक जे आजूबाजूचे भाविक त्यांना येण्यास मनाई केली होती, सगळीकडे पॅक सगळं पोलीस स्टेशननी सगळं पॅक वातावरण केलं होतं, तरीसुद्धा काही भाविक आलेले होते आणि त्यांनी ह्या रथोत्सवाला सगळ्यांनी सिद्धनाथ आणि जोगेश्वरींच्या मूर्तीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली आहे। आणि अशा प्रकारे श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरींची यात्रा ही संपन्न झालेली आहे। अशा प्रकारे ही सिद्धनाथ आणि जोगेश्वरींची यात्रा संपन्न झालेली आहे। सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मूर्ती मंदिरातील मूर्तींना सुद्धा पुष्पांनी अशी सजावट केलेली होती आणि ह्यावेळेस नदीला सुद्धा भरपूर पाणी होतं आणि त्या पाण्यामुळे लोकांच्या स्नानाची आंघोळीची सोय झालेली होती। काही लोक आलेली ज्यांना आणि बंधाऱ्यावरून सुद्धा पाणी वाहत होतं, त्यामुळं ते दृश्य सुद्धा अगदी व्यवस्थित दिसत होतं। तर हे सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांच्या रथ उत्सव असा हा संपन्न झाला। सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं,
माता जोगेश्रीच्या नावानं चांग भलं, काळभैरीचं चांग भलं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।